गुड मॉर्निंग. सकाळचे 11:19 झाले आहेत. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही चाललो आहे नरसिंहवाडीला. तर आज आहे स्वराचा वाढदिवस. तर स्वराच्या वाढदिवसानंतर विचार केला की चला आज दर्शन घेऊ या मंदिरामध्ये. तिथून आम्ही खिद्रापूर म्हणून एक टेम्पल आहे जिथे खूप प्राचीन काळी आपण ते मंदिर म्हणू शकतो. तिथे बऱ्याच अशा गोष्टी लिहिण्याच्या कोरलेले मूर्ती वगैरे आहेत. तर आपण प्रयत्न करू तिथं पूर्ण तुम्हाला कव्हर करण्याचा. पहिल्यांदा आपण नरसिंहवाडीला जाऊ, त्याच्यानंतर आपण खिद्रापूरला जाऊ. चला भेटूया आपण नरसिंहवाडी मंदिरामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर ही नदी पण आहे, खूप अशी मस्त नदी आहे. त्या नदीवरती ते मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे गेल्यानंतर बघूया. चला तर आपण रस्ता, पूर्वी हा रस्ता खूप खराब होता, आता सध्या हा रस्ता खूप छान केलेला आहे. तर याच्यामधून म्हणजे पूर्व खूप खड्डे होते रस्त्यामध्ये. तर आता काही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, आपण खूपच लवकर पोहोचू. हे बघा, दोन्ही बाजूने जर बघितलं ना तुम्ही बघू शकता हे ऊस आहे. जोरा तर आमची कायम एक्साइटेड असते, तिला फिरायचं म्हणलं म्हणजे एक्साइटेड असते. हे ना जोरा, हा बघा तिला बर्थडे आवडतो. हो का, 6 इयर्स कम्प्लीट झाले तुझे स्वर. आता तू 7 इयर्स मध्ये तुझं पदार्पण होते. सेवन स्टार्ट होते, रनिंग होत, करेक्ट. हे शिरोळ, तर आपण शिरोळ मधून आता बाहेर पडतोय. तर इथं बोर्ड बघू शकता तुम्ही, तिथे दाखव. खिद्रापूर 24 किलोमीटर, कुरंदवाड 8 किलोमीटर आणि नरसिंहवाडी 6 किलोमीटर. तर आपल्याला जायचं पहिल्यांदा नरसिंहवाडी. एवढी काही गर्दी नाही आज. तर आपण म्हणजे आपण लवकरात लवकर बाहेर पडतो या गावामधून. हे जाताना ऑन द वे आपल्याला लागतं. मिरजमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही शिरोळला जाताना शिरोळमधून मग नरसिंहवाडीला. तर आपण आलेलो आहे नरसिंहवाडीमध्ये. तर हे काही श्रीदत्त मंदिर. तर आपण जाऊया पुढे थोडंसं रस्ता मंदिर, पण इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. क्षेत्र नरसिंहवाडी ग्रामपंचायत सहर्ष स्वागत आहे. तर आपण इथं एंट्री करू. एंट्रीलाच त्यांनी पैसे लावलेले आहेत. कार जीपसाठी 50 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस 100 रुपये, लग्जरी बस जड वाहन 200 रुपये. तर कुणी आलं तर आपल्याला पार्किंगसाठी एवढे पैसे लागतील तरी तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. श्री नरसिंहवाडी ग्रामपंचायततर्फे हे चार्जेस आहेत. किती, 50 रुपये का? एंट्री करतोय आता. तर इथे आहे नरसिंहवाडीचं बस स्थानक. जर कुणाला यायचं असेल बसने वगैरे तर इथं बसमध्ये उतरायचं आणि इथून आपल्याला चालत वॉकिंग डिस्टन्सवरती आहे नरसिंहवाडीचं मंदिर. तर तुम्हाला दाखवतो मी किती अंतरावरती आहे. तर पार्किंग तर कुठे करायचं आहे? हो, खूप जुना आहे पिल्लू ते मंदिर. तर बघा, इथून आपल्या बस स्टॉपच्या साईडने आपल्याला एक रस्ता आहे. तर या रोडने आपण जायचं आहे आतमध्ये आणि पुढे लेफ्टला घ्यायचं का? ओके, चला पण पार्किंग आतमध्ये पार्क करूया. तर खूपच गर्दी आहे इथं. तर तिथं असं पार्किंगसाठी ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर असं पार्किंग आहे इथे. तर फर्स्ट फ्लोअरला आपण चाललो, खालचं पार्किंग फुल असल्यामुळे. तर फर्स्ट फ्लोअरला जाऊन पार्किंग करायचं आपल्याला. आपले वरती आहे पार्किंग सेकंड फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला आपल्याला पार्किंग मिळालेलं नाही आहे. तर चला वरती जाऊ. बापरे, ओपन पार्किंग आहे वरती. म्हणजे आहे, म्हणजे काही ना काहीतरी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. इथं पार्क केलेलं आहे. तर बघू शकता हे सगळं पूर्ण, हे पूर्ण असं पार्किंगचं ओपन एरिया, ओपन टेरेस पार्किंग आहे. तर या पार्किंगमध्ये आपल्याला सगळं गाड्या पार्किंग करण्यासाठी खूपच चांगली सोय केली आहे. तर पार्किंग केल्यानंतर आपल्याला इथं जिना मार्ग आहे. तर ह्या जिन्यातून आपल्याला खाली जायचं आहे, कारण तिकडून जर जाण्यासाठी आपल्याला काय की गाड्या येत राहतात, त्यामुळे त्यांनी एक स्पेशल असा जिन्यातून जाण्यासाठी एक अशा पायऱ्या स्टेअरकेस केलेल्या आहेत. तर इथून आपण खाली जायचं मंदिराकडे. तर हे बघू शकता पूर्ण बाजारपेठ आहे. हा गावना मो आमचा आलेला इथे खाली. तर काय तर त्यांचं शॉपिंग चालू देवासाठी. हे बघा, तर याचे छोटे मोठे बाजार आहेत. तुम्हाला काय पाहिजे दर्शनासाठी आल्यानंतर घेऊ शकता. तर चला, असं रस्त्या बाजूने तुम्हाला खूप असे छोटे मोठे हॉटेल दिसतील. ते बाजारपेठ आहे इथं पूर्ण असे लोक, किती खूप लोकांची गर्दी असते. तर बघा तुम्ही इथे क्षेत्र नरसिंहवाडी ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी असतील ते हे बघू शकता. पंचायत कार्यालय हे बघा इकडे, मानवा माटील, महाराज मठ, म्हणजे इथं जे काही होगा तिथं अन्न क्षेत्र व यात्री निवास राहण्यासाठी वगैरे ह्या बाजूला तुम्हाला इकडून तुम्ही बघू शकता. हे बघा इथं स्वीट वगैरे तुम्हाला सगळं मिळतील. तुम्हाला काहीतरी प्रसाद वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. तर हे बघा पूर्ण स्वीटचे दुकान आहे. हे बघा मूर्ती, 50 रुपयाचा प्रसाद आहे बघू शकता. याच्यामध्ये पेढे, अगरबत्ती, नारळ, कापूर, खडीसाखर. तर बघा इथून एंट्रन्स आहे. तर इथं बरेच स्टोअर्स तुम्हाला मिळतील. आंबा भडंग किंवा तुम्ही नारळ वगैरे घेऊ शकता. हे बघा
आत आल्यानंतर तुम्हाला इथं खाली उतरण्यासाठी असं वगैरे गेट वगैरे लावलेलं आहे, आत येण्यासाठी आणि हे आहे बाहेर येण्यासाठी. तर इथं देणगी ऑफिस आहे, तर तुम्ही बघू शकता. इथं देणगी तुम्हाला जर द्यायची असेल, जर तुम्हाला काही डोनेट करायचं असेल, तुम्ही इथे डोनेट करू शकता. हे बघा, इथं खूप मोठी रांग आहे दर्शनासाठी, कारण आज सुट्टी असल्यामुळे बहुतेक एवढी गर्दी असणार आहे. हे बघा, पूर्ण तिथून रांग लागलेली आहे. बघू शकता किती मोठी रांग आहे. सांगित मी सांगितल्याप्रमाणे बघू शकता, हे मंदिर नदीच्या काठावरती आहे आणि हे दत्त मंदिर आहे. नरसिंहवाडीमध्ये हे दत्त मंदिर आहे, हे बघू शकता खूप लांबून असे. ठीक आहे, तर हे बघा मंदिर असं आहे, अशी रांग लागलेली आहे असं परिसर. तर रांगेत उभारून पण मुखदर्शनच घ्यायचं आहे. तर आम्ही विचार केला की चला तिथून आपल्याला मुखदर्शन होत आहे. अगरबत्ती वगैरे इथं लावू शकतो तुम्ही, कारण आत येण्यामध्ये देत आहेत, तर इथंच अगरबत्ती वगैरे लावायची. तर बघा, या अगरबत्तीसाठी स्पेशल अरेंजमेंट केलेलं आहे त्यांनी. कापूर अगरबत्ती कुठे लावते? अगरबत्ती चला इथून दर्शन घेऊया आपण, बघूया. तर तुम्ही इथूनच मुखदर्शन घेऊ शकता, कारण खालून आपल्याला व्हिडिओ करण्यास परमिशन नाही, त्याच्यामुळे मी वरून मुखदर्शन घेतलं आणि व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं आहे. मस्त की मंदिराच्या आवारामध्ये बसलेलं आहे. इथं बसल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, कारण प्रत्येकाने यावं आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी, आणि इथं मंदिरात बसल्यानंतर सगळ्यांना एकदम शांत वाटतं. तर आज स्वरा प्रे करते बर्थडेसाठी. तर काय प्रे करते स्वरा आज तू? देव तुला काय पाहिजे? बुद्धी देऊ दे. हां हां हां, बरं बर. मोठं होऊन काय करायचं तुला? बापरे, कसला बिझनेस करते? कंपनीत. बर बर बर, चालतं. तरी बघा, सर्वजण बसतात मंदिरामध्ये शांतमध्ये. ठीक आहे, असं मंदिरामध्ये सर्वजण बसतात 5-10 मिनटं आरामात, प्रत्येकाला असं बरं वाटतं मंदिरात आल्यानंतर. तर हे बघा, मंदिर असं एवढं छोटंसं आहे, तर असं काही नाही, पण लोकांची श्रद्धा खूप आहे ते. तर हे बघा, सर्व असे मंदिर आहे, दक्षिण द्वार वगैरे. तर तिथं अंगारा येते आहे, तर प्रत्येकांना जर अंगारा घ्यायचा असेल तर तुम्ही इथून अंगारा घेऊ शकता. प्रसाद घेण्यासाठी इथून जायचं आपल्याला. बघू शकता स्वर आमचा नमो येत आहे. प्रसादाला गर्दी बघू शकता किती आहे, तर खूप गर्दी आहे इथे. मला जायचंय बोट मध्ये. हे बघा, घाबरे घाबरू. किती रुपये दादा? जाणार आहे काय? तर सर्वजण बसत आहेत बोटमध्ये, तर बोटमध्ये जाऊन थोडासा आपण व्हिडिओ घेऊ, तर मंदिर कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तर सर बघा, नदीमध्ये कॉइन. बघा, पावसाळ्यामध्ये पूर्ण मंदिर पाण्यामध्ये असतं, मध्ये जाण्याचा काही ऑप्शनच नाही आहे, कारण पूर्णपणे हे मंदिर पाण्यामध्ये असतं, कारण एकदम काठावरती आहे ना मंदिर, त्याच्यामुळं ज्यावेळी पूर येतो ना तर पाणी एकदम डायरेक्ट मंदिरामध्ये जातं. आणि जे साईडची घरं आहेत ते वगैरे सगळे पाण्यामध्ये जातं. बापरे, तर हे पूर्ण जे घरं वगैरे दिसतात ना ते पुण्यामध्ये पूर्ण बुडलं जातं. ते व्हाईट कलरचं ना, व्हाईट कलरची बिल्डिंग, ते पूर्ण पाण्यामध्ये असतं, त्याच्यामुळे ते वरचा ब्रिज बांधलेला वाटतं नवीन. तिथे दोन ब्रिज आहेत, जेणेकरून पावसाळ्यात जर पूर्ण पूर आला तर ते वरचा ब्रिज वापरतात, खालचा ब्रिज शक्यतो वापरत आहेत पूर्ण बंदपणे. तर हे बघा, पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे. तर हे बघू शकता, हे महादेवाचं मंदिर आहे. ओके, हे तर पाण्यामध्ये आहे, तर पाण्यामध्ये नदी एक हिकडून गेलेली आहे, आणि जर तुम्ही बघितलं तर हिकडून एक अशी नदी आलेली आहे. आता ते पाणी वेगवेगळं आहे असं म्हणतात, पण पाणी वेगवेगळं असं काही दिसत नाही आहे, कारण आता ते उन्हामुळे वगैरे आपल्याला लक्षात येत नाही, पण अशा दोन नद्या तर आलेल्या आहेत.
दत्त मंदिर मधून. तर आता चाललोय आम्ही खिद्रापूरला. तर हा बघा रस्ता आहे. तर तुम्ही मंदिराच्या त्या नरसिंहवरच्या गेट मधून जेव्हा बाहेर पडायचं तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि थोडं पुढे आलं तरी तुम्हाला छोटासा चौक लागेल. तर तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. तर इथून असं लेफ्ट घ्यायचं अरे इथून हे बघा इथून पण तुम्हाला लेफ्ट घ्यायचंय. तर ह्या बाजूला लेफ्ट घेतल्यानंतर असा छोटा रस्ता आहे इकडे या रस्त्यात. तर हायवे वरून पण जाता येतं पण आम्ही विचार केला की आम्ही ह्या छोट्या रस्त्याने जाऊ. तर हा रस्ता डायरेक्ट खिद्रापूर जातो ऑलमोस्ट 20 किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे. तर हा व्हिडिओ हा इथेच थांबवतो. खिद्रापूर टेम्पलसाठी मी अ पार्ट टू असा व्हिडिओ अपलोड करतो. सो प्लीज अ पार्ट टू व्हिडिओ पण बघा. आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.